सातारा शहर व परिसरातील कुख्यात खासगी सावकार खंड्या धाराशिवकर व त्याच्या टोळीच्या मुसक्या तत्कालीन पोलीस अधिकारी यांनी बांधल्या असल्या तरी आज पुन्हा खासगी सावकारीने सातारा शहरात उच्छाद मांडला असून कोरोनामुळे आर्थिक खाईत ढकलले गेलेले मध्यमवर्गीय यात पूर्णपणे फसले आहेत. सातारा शहरातील ऐक्य प्रेस परिसरातील झोपडपट्टीमधील व इतर ठिकाणी काही महाभाग खंड्या धाराशिवकरची आठवण ताजी करत आहेत. सातारा शहर व परिसरात काही महिन्यांपूर्वी खासगी सावकारीने उच्छाद व उन्माद घातला होता. 10% पासून 70% दरमहा व्याज व दर दिवसा 1,000 ते 10,000 रुपये दंड आणि दंड न दिल्यास घरातील वस्तू वाहने जबरदस्तीने उचलून घेऊन जाणे, मारहाण करून मोबाईल वाहने लंपास करणे व इतर यापासून व्याजाने पैसे घेणाऱ्या कुटुंबातील महिलांच्यावर अतिप्रसंग करणे असले घाणेरडे प्रकार सावकार व त्याच्या पिलावळांनी केले होते. सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक संदीप पाटील व पोलीस निरीक्षक सारंकर यांनी खासगी सावकारीच्या माध्यमातून उन्माद घातलेल्या खंड्या धाराशिवकर व त्याच्या टोळीच्या मुसक्या आवळून कारागृहात डांबले होते. खंड्याच्या मुसक्या आवळल्याने सातारा शहरातील पीडित कुटुंब व पीडित महिलांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. कोरोना महामारीत बरेच कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. कुटुंबाचा डोलारा सांभाळण्यासाठी व औषधे हॉस्पिटलचा खर्च भागवण्यासाठी कर्ज व खासगी सावकारांकडून हातुसने पैसे घेऊन गरजा भागवू लागले आहेत. नेमकी हीच परिस्थिती पाहून काही जणांनी सावकारीचे व इतर माध्यमातून अवैध व्यवसायाचे रॅकेट उभे केले असल्याचे चित्र दिसत आहे. सातारा शहर व परिसरात बचत गट कर्ज प्रकरण करण्याच्या माध्यमातून महिलांचे लैंगिक शोषण करून महिलांना देहविक्री करण्याच्याकडे वळवण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. एका महिलेने VM News मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की तिची अपत्ये कोविडच्या लक्षणाने इस्पितळात उपचार घेत असताना उपचारासाठी लागणाऱ्या रकमेची उपलब्धता नसल्याने त्या महिलेने एका महिलेच्या माध्यमातून उसने पैसे देणाऱ्यांशी संपर्क झाला व 2 बाळांच्या इस्पितळातील उपचारासाठी व डिस्चार्जसाठी लागणारी रक्कम त्यांनी ऐक्य प्रेस जवळील नामदेववाडी झोपडपट्टी येथील एका युवकाकडून घेतली व इस्पितळाचे पैसे व औषधाचे बिल चुकते केले. काही दिवसानंतर व्याजाने पैसे देणाऱ्या युवकाने सदर महिलेशी संपर्क करण्यास सुरुवात केली व व्याजाची रक्कम अचानक 30% असल्याचे सांगितले व अश्लील भाषा वापरत मी तुमचे काम केले आहे, तुम्ही माझे काम करा किंवा कोणीतरी जोडून द्या असा शब्द वापरू लागला. महिलेने त्याला जोड्याने फोडीन हे उत्तर देताच 40% महिना व्याज द्यावे लागेल असा दम दिला. पोलिसांशी आमचे संबंध आहेत, पैसे कसे वसूल करायचे ते मी करतो असे धमकावू लागला. अशा प्रकारे बचत गटातील अडचणीत सापडलेल्या महिलांना पैशाचा पुरवठा करून भरमसाठ व्याज आकारणी करायची व देण्यास असमर्थता दाखवल्यास शारीरिक शोषण करायचे व त्यांना देहविक्री करावयास भाग पाडायचे असे रॅकेटच कार्यरत असल्याचे दिसत आहे. पोलीस प्रशासन या सर्व रॅकेटचा पर्दाफाश करून अवैध सावकारी करत असलेल्या महिलांचे शोषण करणाऱ्या माजलेल्या मस्तवारांना व रॅकेट चालवणाऱ्या सर्वांना खंड्या धाराशिवकर सारखी कारवाई करत जेरबंद करणार का चिरीमिरी घेऊन या अवैध व लैंगिक शोषण करणाऱ्या रॅकेटला बळ देणार हे पाहावे लागेल.